स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। जुलै 2023 मध्ये होणाऱ्या GCC परीक्षेचे वेळापत्रक तसेच फॉर्म भरण्याची मुदत देखील आलेली आहे, त्यासंबंधी आजचा हा व्हिडिओ असणार आहे। तसेच एका विद्यार्थी कोणकोणते परीक्षा बसू शकतो, त्याची पूर्व अट काय असेल, त्यासंबंधीसुद्धा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। सर्वजण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहून घ्यावा। परीक्षेस पात्र होण्यासाठीचे निकष म्हणजे उमेदवार शासनमान्य शाळेतून किमान 8वीपर्यंत उत्तीर्ण असावा, तसेच शासनमान्य टंकलेखन लघुलेखन संस्थेत आठवड्यात किमान 4 तासांप्रमाणे परीक्षेच्या तारखेपूर्वी 4 महिने किंवा कार्यालयीन 80 तास नियमित विद्यार्थी म्हणून प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे। तसेच संबंधित संस्थेमार्फत चालू सत्रासाठी उमेदवाराने रजिस्ट्रेशन केलेली असावी। तसेच उमेदवाराचे प्रवेशातील सत्रातील उपस्थिती 80% असणे आवश्यक आहे। परीक्षेचे वेळापत्रक हे दिनांक 4/7/2023 ते 8/7/2023 पर्यंत चालेल। तसेच परीक्षा शुल्क हे 200 रुपये प्रति विद्यार्थी प्रति विषय असेल। मात्र हे 200 रुपये कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये घेतले जात दिसताना दिसत नाही, ह्यामध्ये भरपूर फी घेतली जात आहे। तसेच विलंब शुल्क हे 100 रुपये आहे। तसेच अतिविलंब शुल्क हे 50 रुपये प्रति विषय प्रतिदिन असेल। फॉर्म भरण्याची मुदत किती आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। कालावधी 12/5/2023 ते 26/5/2023 या कालावधीमध्ये नियमित शुल्कासह 200 रुपये ह्या प्रति विषय प्रति विद्यार्थी परीक्षार्थी याचे शुल्क राहील। तसेच 27 ते 29 तारखेपर्यंत नियमित व विलंब शुल्कासह आवेदनपत्र भरण्यासाठी 3 दिवसाची मुदत येथे देण्यात आली आहे। तसेच नियमित 200 रुपये प्लस विलंब शुल्क हे 100 रुपये असेल। तसेच 30/5/2023 ते 1/6/2023 मध्ये ह्या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचे नियमित विलंब व अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्र भरण्यास येथे सांगितलेले आहे। 200 रुपये आपले नियमित शुल्क तसेच 100 रुपये विलंब व 50 रुपये प्रतिदिन असे विलंब शुल्क येथे असेल। तसेच फॉर्म भरताना तुमचे डॉक्युमेंट चांगल्या प्रकारे व्यवस्थित त्यांना इन्स्टिट्यूटवाल्यांना द्या। तसेच आपले नाव फोटो सही वगैरे सर्व काळजीपूर्वक भरायला सांगा। नंतर फॉर्म भरल्यानंतर खूप अडचणी येतात। तसेच शासकीय नोकरीसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतील। तसेच परीक्षेला बसण्यासाठी आपली पूर्व अट काय असेल हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। तुम्ही ज्या विषयाची परीक्षा देणार आहात त्याची पूर्व अट काय आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहून घ्या। तसेच ही स्क्रीनशॉट आपण ग्रुपवर सुद्धा उपलब्ध करून देऊ। तसेच उमेदवार एकाच वेळी इंग्रजी मराठी हिंदी टंकलेखन 30 व 40 शब्द प्रतिमिनिट टंकलेखन परीक्षेसाठी बसू शकेल। तसेच उमेदवार एकाच वेळी इंग्रजी मराठी हिंदी लघुलेखन 80 व 100 शब्द किंवा 100 व 120 शब्द परीक्षेसाठी बसू शकेल। मात्र तिन्ही 80, 100, 120 हे तिन्ही फॉर्म भरू नका, तुम्हाला अडचणी येऊ शकतील। शक्यतो कोणतेही इन्स्टिट्यूटमध्ये 80, 100, 120 भरले जात नाही। जरी भरला तर तुमचे एक सर्टिफिकेट रिझर्व राहू शकते आणि त्यासाठी पुढे खूप काही होऊ शकते। त्यामुळे 80, 100 किंवा 100, 120 ह्याच परीक्षेसाठी तुम्ही बसा असा आमचा सल्ला असेल। उमेदवारांनी शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून इंग्रजी मराठी हिंदी टंकलेखन अथवा लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असल्यास त्यास उच्चस्तर श्रेणी परीक्षेस बसता येईल, हे ITI वाल्यांसाठी असेल। एवढीच माहिती तुमच्यासाठी आवश्यक आहे। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।